जगभरामध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये देखील रुग्णांची संख्या मोठ्याने वाढत आहे. सुदैवाने चंद्रपूरमध्ये अद्याप एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेला नाही. त्यामुळे संपूर्ण जिल्हा बंद करणे आणि आपल्या जिल्ह्याच्या सीमा लॉकडाऊन करणे आपण केलेले आहे. यासाठी माननीय पंतप्रधान यांनी पुढील 21 दिवस हा लॉकडाऊन पिरियड वाढवलेला आहे आणि 14 एप्रिलपर्यंत संचारबंदी ह्याच पद्धतीने लागू राहणार आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही. ज्या पद्धतीने आतापर्यंत संचारबंदी चालू आहे त्याच पद्धतीने संचारबंदी पुढेही चालू राहणार आहे. यामध्ये लॉकडाऊन म्हणजे जो आहे त्यांनी तिथेच थांबणे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातले जे नागरिक इतरही जिल्ह्यांमध्ये असतील ते आहे त्या ठिकाणी थांबतील, किंवा इतर जिल्ह्यातलेही काही नागरिक चंद्रपूरमध्ये असतील त्यांनी देखील काळजी न करता जिल्ह्यामध्ये राहायचं आहे. आणि नागरिकांनी आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. घराच्या बाहेर अत्यावश्यक कारण असल्याशिवाय त्यांनी त्या ठिकाणी पडू नये.